वैजापूर तालुक्यातील कोरोना संदर्भातील माहिती आणि पूर्वतयारी तसेच शहरालगत असलेल्या नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील सीमा चेक चेकपोस्टबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी भेट देऊन संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्यात तसेच त्यांनी प्रथम उपजिल्हा रुग्णालय येथे भेट दिली तसेच यावेळी ट्रामा केअर सेंटर इमारतीची माहिती घेतली तर दुर्दैवाने कोरोना रुग्ण आढळल्यास या इमारतीत रुग्ण व्यवस्था करण्यात येईल का याविषयी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजानन टारपे यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी आरोग्य सेवांबाबत अधिक लक्ष देऊन सर्व सुविधा रुग्णांना मिळाव्या याविषयी सूचना करण्यात आल्या उपजिल्हा रुग्णालयात जे साहित्य आवश्यक आहे त्याची मागणी तात्काळ करा ते उपलब्ध करून द्या असे आदेश त्यांनी सोबत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना दिला त्यानंतर त्यांनी शिवसेने दिवाई रस्त्यावर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह येथील खोल्यात जर परिस्थिती उद्भवली तर रुग्ण व्यवस्थेची पाहणी केली तदनंतर नाशिक जिल्हा सीमा एवला चेकपोस्ट आणि अहमदनगर सीमा सुराळा चेकपोस्ट येथे देखील भेट देऊन पाहणी केली तेथील अधिकारी वर्गाला यावेळी त्यांनी प्रवेश बंदी बाबत कडक पालन करण्याचे आदेश दिले शहरातील आणि तालुक्यातील कोरोना स्थिती व ते हाताळत असलेले अधिकारी कर्मचारी यांच्या कामाबाबत त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले कोरोना शिरकाव वैजापूरमध्ये होऊ नये म्हणून सर्वांनी दक्ष राहून काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी आमदार रमेश दिनेश परदेशी उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीपान सानप उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाल रंजनकर तहसीलदार महेश गिरगे गटविकास अधिकारी अजय सिंग पवार मुख्य अधिकारी विठ्ठल डाके पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी तालुका आरोग्य अधिकारी जी एस इंदूरकर बाबासाहेब जगताप राजेंद्र साळुंके लक्ष्मीकांत दुबे आदींची उपस्थिती होती शैलेंद्र खरमोडे एमसीएन न्यूज वैजापूर